बच्चू गुरुजी आपल्या सोबतच राहा, नवनीत राणा स्वतः आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नवनीत राणाजी अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे भाजपाकडनं, मात्र विरोध होतोय. बच्चू कडू स्वतः सांगतायत की आम्ही विरोध करणार. आता काय आले? हॅलो, हा बोला नवनीत. नवनीत राणाजी, हा मोदीजींचा मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझी अमरावतीचे लोकांनी इथपर्यंत आणलं तर मोदीजी आणि अमित शहाजींचं मनापासून धन्यवाद करते. आणि माझी अमरावती जनतेचं पूर्ण विश्वास होता की या विकासासाठी जेही आमची खासदार पाऊल उचलन ते आमचे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी ते पावलासोबत आम्ही राहू. आणि आज मी मोदीजींचं आणि अमित शहाजींचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते. अगदी नवनीतजी, खरं तर अभिनंदन की तुम्हाला ही उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण दुसरीकडे बच्चू कडू हे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती बोलतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या मी माझे नेते जे मी पहिले खूप स्पष्ट केलंय, ज्यांना मी नेते मानते त्या नेत्यांचा मी मनापासून धन्यवाद करते. ते अगदी बच्चू कडू जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते विरोध करणार. नवनीत राणा यांनी फोन बंद केलेला आहे, मात्र आपण बघतोय. बच्चू कडूजी, तुम्ही ऐकलत नवनीत राणा काय बोलत होत्या? त्यांनी तुमच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलणं टाळलंय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांना हे लक्षात येत आहे की तुमच्याकडनं विरोध होणार याची त्यांनाही कल्पना आहे. पण तरीही त्यांच्या मला वाटतं, आता मी तुम्हाला सांगितलंय मी कामात आहे थोडं, प्लीज. बर, धन्यवाद बच्चू कडूजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आपण